वर्तुळ काढायच्या पद्धती भाग तीन कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल पार्ट थ्री आज आपण शिकूयात की एक नीट वर्तुळ काढण्यासाठी केंद्रबिंदू आणि त्रिज्या याची माहीत असण्याची आवश्यकता का आहे काय करत आहेस आयुष्यमान खेळाच्या दिवसाची तयारी चालू आहे आणि मला ह्या गोलांमध्ये झेंडा लावायचे काम मिळाले आहे गोलाच्या मध्ये म्हणजे केंद्र बिंदू मध्ये झेंडा लावायचा आहे तर तू कुठल्याही वर्तुळाच्या केंद्रामध्ये झेंडा नाही नीट बघ सगळे झेंडे वर्तुळाच्या केंद्र बिंदू मध्ये लावले आहेत आहेत अरे वर्तुळाच्या आत तर खूप बिंदू आहेत याचा अर्थ असा नाही की हे सगळेच बिंदू वर्तुळाचे केंद्र आहेत मग कोणाला वर्तुळाचे केंद्र मानायचे केंद्रबिंदू मानावे नाही लागत ते असते आपल्या पुस्तकात लिहिलेल्या वर्तुळाची व्याख्या काय आहे हे तुला आठवते नाही मी सांगते वर्तुळाच्या आतील बिंदू जो वर्तुळाच्या मधोमध असेल त्याला वर्तुळाचे केंद्रबिंदू म्हणतात अच्छा याचा अर्थ असा होतो की वर्तुळामध्ये कुठेही नाही तर ठीक मध्यभागी केंद्र असते हो आणि केंद्रबिंदू पासून आपण वर्तुळाच्या कडेपर्यंत वेगवेगळ्या बिंदू पर्यंत रेषा काढल्या तर त्या सगळ्या रेषा एकाच मापाच्या असतात जर तुम्ही आत्ता लावलेल्या झेंड्यांनी जर आपण रेषा काढल्या तर त्या वेगवेगळ्या वेग मापाच्या असतील ओ आत्ता चूक समजली आता परत झेंडे दुसऱ्यांदा लावावे लागतील यावेळी केंद्रबिंदू मध्ये लाव नाहीतर परत परत हेच काम करावे लागेल काय काढत आहेस रे रेयांश शिक्षकांनी मला गोल काढायचे काम दिले आहे यात झेंडे लावले जातील हो मी आयुष्यमानला झेंडे लावताना बघितले ला आहे पण तू हे जे वर्तुळ काढले आहेस ते बरोबर नाहीये का यात काय चूक आहे तू मला एक वर्तुळ काढून दाखव तेव्हा मी तुला यातल्या चुका सांगू शकते ठीक आहे मी तसेच काढत आहे जसे शिक्षकांनी वर्गात सांगितले होते हे बघ काय झालं जेव्हा गोल काढले तेव्हा त्याची त्रिज्या एकसारखी पाहिजे बदलू नाही तो अशासाठी की ज्यामुळे वर्तुळाची त्रिज्या निश्चित होईल त्याच्या मापात बदल होणार नाही आणि त्यासाठी जेव्हा खेळ्याला एका जागी जेव्हा गाडतात तेव्हा दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला खेचून ठेवतात आणि मग पूर्ण वर्तुळ काढतात अच्छा पण मी काढलेल्या वर्तुळामध्ये काय चूक आहे बघ या वर्तुळामध्ये आपण केंद्रबिंदू पासून वेगवेगळ्या रेषा कडेपर्यंत काढूयात आता बघ सगळ्या त्रिज्या वेगवेगळ्या मापाच्या आहेत सगळ्या एकाच मापाच्या हव्यात कारण एका वर्तुळामध्ये जेव्हा वेगवेगळ्या मापाच्या त्रिज्या असू शकत नाहीत म्हणूनच वर्तुळ काढायच्या वेळी आपल्याला एकच त्रिज्या ठेवावी लागते ओ, आता समजले परंतु आता मला सगळी वर्तुळे परत काढावी लागणार वंदना आज खुश आहे कारण तिने आयुष्मान आणि रेयांशशी मदत केली तिने आयुष्मानला सांगितले की एका वर्तुळामध्ये फक्त एकच केंद्रबिंदू असतो आणि रेयांशला सांगितले की कुठलेही वर्तुळ काढताना त्याच्या त्रिज्येला कमी करता येत नाही तुम्ही सुद्धा कधी आपल्या वर्गामध्ये लक्ष दिलेत तर आपल्याला रेयांश आणि सारखे कुठलेही काम परत परत करावे लागणार नाही